आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नागेशुंभरजे मित्र परिवाराच्या वतीनं वृक्षारोपण तसंच संरक्षक भिंती रंगवणं इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले. शेळगी मित्रनगर इथं आयोजित या कार्यक्रमाला आमदार विजय कुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, उद्योजक इरप्पा साल्लक्की, दयानंद कॉलेजचे प्राध्यापक गुरुलिंग शहाणे, ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी, वैभव बरबडे, बसवराज इटकणे, वीरेश उंबरजे, बसवराज स्वामी, नागेश उंबरजे, मल्लू बबलाद यांची उपस्थिती होती. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात येऊन ट्री गार्डचं वाटप करण्यात आलं. तसंच संरक्षक भिंती रंगवणं हा उपक्रम देखील हाती घेण्यात आला. दरम्यान प्रारंभी वीरेश उंबरजे आणि नागेश उंबरजे यांनी या उपक्रमांची माहिती दिली. एक आग्रहांचा एक सत्कारचा विचार आहे, कारण कसं आहे ज्या वेळेस रामराज्य निर्माण झालं तेव्हा प्रभू रामाचं दूध अभिषेक राज्याभिषेक करण्यात आलं. तसं आम्हाला स्वतःला वाटतंय आमच्या ह्या शिवजी मित्र मार्केटयार्ड परिसरात तुम्ही आल्यामुळे रामराज्याचा दिवस आम्हाला बघायला मिळेल. कारण मला ज्या ठिकाणी 2-2.5 रुपयाचे जागेचा भाव होता त्या ठिकाणी 1000 रुपये झाले. ज्या ठिकाणी लोकांना पाणी आणण्यासाठी हैदराबाद नाक्यावर जावं लागत होतं त्यांच्या दारात पाणी आलं. ज्या ड्रेनेजचं पाणी काढण्यासाठी तुझ्या माझ्यासाठी भांडणं होतं ते असं त्या ठिकाणी तुम्ही ड्रेनेज लाईन घालून दिलं. त्यानंतर मला आज ह्या मित्र हायवेपासून त्या धेट हायवेपर्यंत लोक पहिला जाताना जीव असं मुठीत पकडून जात होते किंवा मला धेट नाले कधी जाता येईल हा रस्ते बंदिरावरपासून एवढं धोकेदायक होतं. आतापर्यंत ह्या भागामध्ये आम्ही जेवढे झाडं लावली सगळं ते किरण मालकांच्या हाताने लावले पण ते त्यांचा हात होऊ नये. आतापर्यंत आम्ही जेवढं झाडं लावले सगळेच मोठे झाले सगळेच जगवलेले आहेत. तसं पाहता वृक्षारोपणचा कार्यक्रम हा लहान वाटतो. इतर सर्व कार्यक्रम 1 दिवस किंवा 2-3 दिवसामध्ये संपून जातात, परंतु वृक्षारोपणचा कार्यक्रम असा लावल्यापासून 1 वर्षपर्यंत तो कार्यक्रम चालू असतो. कारण दररोज ते आठवड्यातून एकदा त्याला पाणी घालावं लागतं, खत पाणी करावं लागतं. 1 वर्ष म्हणजे पूर्ण ते मोठं झाड मोठं होईपर्यंत त्याची जबाबदारी घालत ती. आणि तर आता मी म्हणल्यासारखं कोणाच्या हातून जरी काही कार्यक्रम केलं तर काही शाश्वती कमी असते सक्सेस होण्याचे, कारण त्याला हातून असतात. म्हणून आम्ही आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात किरण मालकांच्या हातानेच केलेला आहे. म्हणून या झाडांना उकळण्यात त्यांचा हात होणार फार महत्वाचा आहे. 5 वर्षांच्या कालावधीत शेळगी भागात मूलभूत सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं आहे. त्या भागातल्या दळणवळणांना हा फास्टपणे आपल्या लोकांशी जोडलं जातो. त्यामुळे त्या विभागाचा फार मोठ्या प्रमाणात प्रगती होत जाते. आपण आज कुठल्याही पूर्वी आपणच बघायला सांगितलं की 200 रुपये भाव असलेले जमिनीचे 1000 रुपये झाले का. म्हणजे आज आपण शहरीच्या कुठल्याही भागातून पिण्याच्या सगळ्या मूलभूत सुविधा करतात आणि शहरी भागामध्ये शहरच्या गावड्या एरियामध्ये तुम्ही 5 ते 10 मिनिटात जाऊ शकता. म्हणून लोक आता तुमच्या भागात यायला नाही कळत आणि ह्या विकास करत असताना ह्या भागातल्या सगळ्या लोकांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या पाठीमागे राहिलं. एक प्रकारचं आपल्या या 4 नगरसेवकांना तुम्ही पाठीमागे राहून आपलं आशीर्वाद म्हणा प्रेम दिलं आणि त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर सगळ्या नागरिकांच्या नोकऱ्यांच्या ताकदीमुळं दरम्यान वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, नगरसेविका कल्पना कारभारी, नगरसेविका शालन शिंदे, गुड्डू निर्मळ, रवी मेंढसे, संतोष बंडगर, साई पाटील, गुंड गुळगोडा, सिद्धू देवकर, समर्थ कारंजे, अक्षय मेहता, सुमित निकम, बस्सू स्वामी, विशाल खानापुरे, विशाल ममनाबादकर, निखिल बिराजदार, सिद्धार्थ साल्लक्की, राहुल धल्लू आदींची उपस्थिती होती.